हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम ट्रिक चॅनल मी अजय कुमार गोसावी पंचायत राजमधला पुढचा भाग आपण आज पाहणार आहोत पन्नास प्रश्न कवर केले होते त्यानंतर पुढचे पंचवीस प्रश्न आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत एकूण शंभर प्रश्नांची ही सिरीज आहे ठीक आहे दुसरं म्हणजे अनअकॅडमी हे ॲप जर डाऊनलोड केलं असेल तर के नक्की डाऊनलोड करा कारण भारतातले सर्वात मोठं ऑनलाईन ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे या ठिकाणी आपले बरेचसे लेक्चर्स होत असतात त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करू शकता रेफरल कोड आहे एमी सिक्स सेवन वन सिक्स म्हणजे जो फ्री ॲक्टिव्ह प्लॅन आहे तो तुमचा त्या ठिकाणी ॲक्टिवेट होईल आणि फ्री ॲक्टिव्ह प्लॅन ॲक्टिवेट झाला तर तुम्हाला तिथं बरेचसे ऑनलाइन फ्री मध्ये पाहता येतील ठीक थी। आहे दुसरं म्हणजे त्यासाठी तुम्हाला अनेकडे मॅप हे गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करावं लागेल ठीक थी। आहे तर आज आपण वेळ न दौडता ऍक्च्युअली आपले जे लेक्चर आहे त्याला सुरुवात करूया आपलाचा पहि प्रश्न आहे तो म्हणजे चार विधानं दिलेत आणि अचूक विधानांचा पर्याय निवडा असं म्हटले आपण एक एक विधान बघत जाऊया बरोबर की चूक ते ठरूया जिल्हा परिषद ही भारतीय ग्रामीण स्थानिक शासनातील प्रमुख व सर्वोच्च संस्था आहे बरोबर की नाही एडपी ग्रामीण स्थानिक शासनातली प्रमुख आणि सर्वोच्च संस्था आहे बरोबर आहे महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेचा कारभार महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट नुसार चालतो डेफिनेटली बरोबर आहे जिल्हा परिषद पंचायत समितीचा अधिनियम किती आहे एकोणीसशे एकसष्ट सालचा त्यामुळे ब विधान सुद्धा तुमचं बरोबर आहे एक मे एकोणीसशे बासष्ट पासून वरील अधिनियमाची अंमलबजावणी राज्यात सुरू झाली म्हणजे महाराष्ट्रात सुरू झाली ओके हे सुद्धा विधान बरोबर आहे चौथं विधान बघा वरील अधिनियम संपूर्ण महाराष्ट्राला लावू आहे संपूर्ण महाराष्ट्राला लागू आहे का नाही त्यामुळे हे विधान चुकीचं आहे का चुकीचं आहे तर हे ब्रहन मुंबई मुंबई वगळता इतर जो भाग आहे ना या ठिकाणी हा लागू आहे ब्रहन मुंबई मुंबईचा जो भाग आहे या ठिकाणी लागू नाही ओके हे वगळता पाहिजे होतं ब्रहन मुंबई वगळता असं स्टेटमेंट पाहिजे होतं मग ते करेक्ट ठरलं असतं त्यामुळं ड चुकीचं आहे ड चुकीचं आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक अबक बरोबर ठीक आहे पुढचा प्रश्न आहे जिल्हा परिषदेस इतर राज्यामध्ये विविध नाव आहेत त्यांच्या जोड्या जुळवा त्यांच्या जोड्या जुळवा आता आसामला बघा आसामला काय म्हटलं जातं आसामला म्हटलं जातं महाकामा परिषद आसामला काय म्हटलं जातं महाकामा परिषद कर्नाटकला काय म्हटलं जातं तर कर्नाटकला जिल्हा विकास परिषद म्हटलं जातं गुजरातमध्ये काय म्हटलं जातं जिल्हा परिषद असं म्हटलं जातं म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये ना वेगवेगळी नावं दिलीत जसं की आसाम बघितलं महाकमा परिषद कर्नाटकचं जर तुम्ही बघितलं कर्नाटकचं जर तुम्ही बघितलं तर ते जिल्हा विकास परिषद आहे गुजरातचं जर तुम्ही पाहिलं गुजरात गुजरातमध्ये नाव काय आहे तर गुजरातमध्ये नाव आहे ते म्हणजे जिल्हा परिषद म्हणजे असे वेगवेगळे नाव आहेत जसं तमिळनाडू घ्या तमिळनाडूमध्ये सुद्धा जिल्हा विकास परिषदच म्हटलं जातं तमिळनाडूमध्ये सुद्धा जिल्हा विकास परिषद असंच म्हटलं जातं म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी तुम्हाला पाहायला मिळतील किंवा तुम्ही जर गुजरात घ्या महाराष्ट्र घ्या जिल्हा परिषद म्हणजे जिल्हा परिषद महाराष्ट्रामध्ये पण जिल्हा परिषद म्हणतो ना आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाकामा परिषद हे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला पाहता येतं तर हे तुम्हाला इथं थोडंसं लक्षात असू द्या पर्याय क्रमांक काय येणार आहे तुमचा एकच या ठिकाणी सुद्धा करेक्ट आन्सर असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे जिल्हा परिषदेची रचनेबाबत योग्य विधानांचा पर्याय विचार करा कमी जस्त बर कमी का योग्य विधान निवडा म्हटले जिल्हा परिषदेच्या रचनेबाबत पहिलं विधान बघा जिल्हा परिषदेची कमीत कमी सदस्य संख्या पन्नास तर जास्तीत जास्त पंच्याहत्तर असते विधान बरोबर की चूक बरोबर आहे ना कमीत कमी काय असते पन्नास असते ना कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती असते पंच्याहत्तर असते सदस्य संख्या याचा अर्थ पहिलं जे विधान आहे तर ते तुमचं बरोबर आहे दुसरं विधान बघा जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ठरवण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे जिल्हा परिषदेची सदस्य संख्या राज्य शासन ठरवतं का नाही हे विधान चुकीचं आहे कारण हे ठरवण्याचा अधिकार राज्य शासनाला नाही राज्य शासनाला नाही तो राज्य निवडणूक आयोगाला आहे जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ठरवण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला आहे राज्य शासनाला नाही त्याच्यामुळं पर्याय क्रमांक दुसरं सब ऑप्शन दुसरं हे तुमचं काय होतं इथं चुकीचं ठरतंय ठीक आहे त्यानंतर तिसरं विधान बघा तिसऱ्या विधानामध्ये म्हटले जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सभापती हे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात सर्व पंचायत समितीचे सभापती जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य विधान बरोबर आहे विधान बरोबर आहे आणि त्यानंतर जे चौथं विधान बघा उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे तर लक्षात घ्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव असतात मुख्य म्हणत नाही उपमुख्यमंत्री हे सुद्धा विधान बरोबर या आहे याचा अर्थ दिलेल्या विधानामधून तुमचं काय होतंय सर्वच्या सर्व विधाना बरोबर आहेत असं होत नाही दुसरं विधान चुकीचं आहे म्हणजे अकड कुठे येतं अकड येतं पर्याय क्रमांक तीनमध्ये म्हणजे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक तीन हे बरोबर लक्षात आलं म्हणजे या घटकावर थोडंसं फोकस करा पुढचा प्रश्न बघा चुकीचे विधान कोणते ते निवडा म्हटले चुकीचं विधान जिल्हा परिषदेचा कार्यकाळ जिल्हा परिषदेच्या पहिल्या बैठकीपासून पाच आहे पहिल्या बैठकीपासून पाच वर्ष जिल्हा परिषदेचा कार्यकाल असतो का हो असतो मदतपूर्व जिल्हा परिषद विसर्जित करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे हो बरोबर आहे मुदतपूर्व विसर्जित करण्याचा अधिकार राज्य शासनाला मिळतो विसर्जित केलेली जिल्हा परिषद सहा महिन्याच्या आत पुनर्गठित करावी लागते हे सुद्धा बरोबर आहे सहा महिन्याच्या आतच पुनर्गठित करावे लागते विचारलंय चुकीचं कोणतं डेफिनेटली यापैकी कोणतंही चुकीचं नाही सर्वच्या सर्व विधानं तुमची बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे पुढील विधानापैकी अचूक विधानांचा पर्याय निवडा ठीक आहे पहिलं विधान बघा पहिलं विधान ठीक आहे पहिलं विधान जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षांचा यांचा कार्यकाल पहिल्या बैठकीपासून अडीच वर्षाचा असतो म्हणजे झेडपीचा कार्यकाल पाच वर्षाचा असतो परंतु झेडपीचे जे अध्यक्ष असतील कि उपाध्यक्ष असतील यांचा अडीच वर्षाचा असतो पूर्वी हा कार्यकाल पाच वर्षाचा होता हेही विधान बरोबर आहे तो एक वर्षाचा करण्यात आला पुढे अधिनियमापासून तो जसं झालं मार्च दोन हजार पासून पुन्हा त्यांचा अडीच वर्ष म्हणजे सध्या तुम्ही जर बघितलं झेडपीचा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा कार्यकाल अडीच वर्षाचा असतो आणि याच्या व्यतिरिक्त जिल्हा परिषदेचा कार्यकाल पाच वर्षाचा या असतो याचा अर्थ इथं कोणतंच विधान चुकीचं आहे का नाही तुमची सर्वोच्च सरविधानं बरोबर आहे सर्वोच्च सरविधानं बरोबर आहे बरो पुढचा प्रश्न बघा तुम्हाला दिलेल्या विधानामधून अचूक विधान निवडा असं म्हटलेलं आहे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष एका वर्षात तीस दिवसापर्यंत विना परवानगी गैरहजर राहू शकतो बरोबर आहे जेडपीचा अध्यक्ष ना एका वर्षामध्ये एका वर्षामध्ये तीस दिवसापर्यंत गैर विना परवानगी गैरहजर राहू शकतो हे विधान बरोबर आहे तीस दिवसापेक्षा जास्त व नव्वद दिवसापर्यंतची रजा म्हणजे तीस ते नव्वद दिवसापर्यंतची रजा कोण मंजूर करतं स्थायी समिती मंजूर करते इथं दिलंय काय राज्य शासन म्हणजे हे चुकीचं आहे म्हणजे इथं लक्षात आलं का ब आणि क दोन्ही विधानं चुकीचे आहेत फक्त वाईस वर्ष झाले कारण तीस दिवसापासून नव्वद दिवसापर्यंतची रजा आहे ना तर तो मंजूर करण्याचा अधिकार आहे स्थायी समितीला आणि आणि जे नव्वद दिवसापेक्षा जास्त आणि एकशे वी ऐंशी दिवसापर्यंत ही रजा मंजूर करण्याचा अधिकार आहे राज्य शासन म्हणजे तीस ते नव्वद स्थायी समिती तीस ते नव्वद स्थायी समिती ठीक आहे आणि नव्वद ते एकश्याऐंशी नव्वद ते राज्य राज्यशासन राज्य शासन हा घटक फक्त इथं लक्षात घ्या त्याच्यामुळे इथं दोन्हीला काय झाले उलट झाले राज्य शासनाच्या ठिकाणी स्थायी समिती पाहिजे आणि स्थायी समितीच्या ठिकाणी राज्य शासन पाहिजे म्हणजे दोन ती बरोबर ठरलं असतं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये एकशे ऐंशी दिवसापेक्षा जास्त अध्यक्षांची रजा मंजूर केली जात नाही म्हणजे एकशे ऐंशी दिवसापेक्षा नसतेच ठीक आहे म्हणजे अ आणि ड हे काय तुमचं अचूक आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे करेक्ट ऍन्सर आहे आय होप हे तुमच्या लक्षात आलं असेल पुढचा प्रश्न आहे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना पदावर न बडतर्प करण्यासाठी मांडण्यात येणाऱ्या अविश्वास ठरावाबद्दल अचूक विधानांचा पर्याय निवडा अचूक विधानांचा पर्याय निवडा पहिलं विधान बघा असा ठराव मांडण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य संख्येच्या एक तृतीयांश सदस्यांनी मागणीपत्र जिल्हाधिकारी यांना सादर करावे लागते विधान बरोबर का बरोबर आहे वन थर्ड लोकांनी ते मागणीपत्र सादर करावं लागतं अध्यक्ष व उपाध्यक्षाविरुद्ध अविश्वास ठराव संमत होण्यासाठी निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांच्या दोन तृतीयांश बहुमताची गरज असते बहुमत लागतं का टू थर्ड होड लागतं हे बरोबर आहे जर महिला अध्यक्ष असेल तर त्या ठिकाणी अविश्वास प्रस्ताव संमत होण्यासाठी जे बहुमत पाहिजे ते तीन चतुर्थांश लागतं हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे जर जनरल व्यक्ती असेल तर टू थर्ड परंतु महिला अध्यक्ष असेल तर थ्री फोर्थ एवढ्या बहुमताची गरज असते ठीक आहे म्हणजे तीन विधानं तर डेफिनेटली बरोबर आहेत चौथं विधान बघा असा प्रस्ताव अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडणुकीपासून एका वर्षापर्यंत मांडता येत नाही ओके या ठिकाणी हे विधान चुकीचं आहे का सांगतो कारण झेडपीचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचा कार्यकाल किती असतो अडीच वर्षाचा असतो जर एक वर्ष तुम्हाला तिथं अविश्वास प्रस्ताव मांडता येत नस तर काय अर्थ राहतो दीडच वर्ष राहिले ना पुढं तर इथं एक वर्ष नाही आहे या ठिकाणी पाहिजे सहा महिने म्हणजे असा प्रस्ताव अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडणुकीपासून सहा महिन्यापर्यंत मांडता येत नाही एका वर्षाच्या ठिकाणी काय पाहिजे होतं सहा महिने पाहिजे होतं म्हणजे हे विधानसुद्धा बरोबर ठरलं असतं याचा अर्थ अ ब आणि क हे तिन्ही विधानं बरोबर आहेत परंतु ड हे विधान चुकीचं आहे लक्षात आलं ठीक आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याबद्दल अचूक विधानांचा पर्याय निवडा ठीक आहे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पहिलं विधान बघा मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रमुख असतात बरोबर का हो जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रमुख आहेत जिल महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट बरोबर आहे का अधिनियम हा एकोणीसशे एकसष्टचाच आहे ओके कलम चौऱ्याण्णवमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारीची तरतूद आहे कलम चौऱ्याण्णवमध्ये हो हे सुद्धा विधान बरोबर आहे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची तरतूद आहे मुख्य कार्यकारी अधिकारी आय ए एस दर्जाचा असतो म्हणजे पी मधून आलेला आय ए एस दर्जाचा हो तो सुद्धा बरोबर आहे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावर राजकीय दृष्ट्या जिल्हा परिषद अध्यक्षांची तर प्रशासकीय दृष्ट्या विभागीय आयुक्त प्रशासकीय म्हणजे विभागीय आयुक्त बरोबर आहे राजकीय दृष्ट्या म्हणलं तर झेडपी अध्यक्ष म्हणजे हे सुद्धा विधान बरोबर आहे याचा अर्थ काय होतो चुकीचं कोणतं आहे का, का? अचूक विधान निवडा सर्व तुमची आलं पुढचा प्रश्न बघा तुम्हाला योग्य विधान निवडा असं म्हटले जिल्हा परिषदेच्या वर्षातून कमीत कमी सहा सभा होणं आवश्यक आहे पहिलं विधान बरोबर का नाही चूक आहे सहा नाही इथं चार सभा पाहिजे झेडपीच्या वर्षातून किती चार सभा पाहिजे सहा दिल्यामुळे ते विधान चुकीचे ठरते जिल्हा परिषद सभेच्या तारखा निश्चित करण्याचा अधिकार जिल्हा परिषद अध्यक्षांना आहे जेडपीच्या अध्यक्षांना सर्वसाधारण सभेची पूर्वसूचना पंधरा दिवस अगोदर द्यावी लागते ही बरोबर आहे विशेष सभेची सूचना जेव्हा सर्वसाधारण सभा विशेष सभा तर लक्षात घ्या सर्वसाधारण सभेपेक्षा विशेष सभेला कमी दिवसाची पूर्वसूचना द्यावी लागते पण इथं विधानामध्ये बघा सर्वसाधारणला पंधरा दिवस आहे म्हणजे विशेष सभेला पंधरा दिवसापेक्षा कमी पाहिजे मग ते बरोबर ठरलं असतं इथं काय म्हणतोय तुम्ही विशेष सभेची सूचना झेडपीच्या विशेष सभेची सूचना तीस दिवस अगोदर द्यावी लागते हे चुकीचं आहे विशेष सभेची जर झेडपीच असेल ना तर ती दहा दिवस अगोदर द्यावी लागते किती द्यावी लागते दहा दिवस तीस दिवस दिल्यामुळे हे चुकीचं आहे म्हणजे अ बी चुकीचं आहे आणि ड बी चुकीचं आहे म्हणजे ब आणि क बरोबर आहे ब आणि क बरोबर आहे म्हणजे पर्याय क्रमांक दुसरं हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीबद्दल अचूक विधानांचा पर्याय निवडा पहिलं विधान बघा यामध्ये दहा दहा नंबरचा प्रश्न ठीक आहे पहिलं विधान बघा जिल्हा परिषदेमध्ये एक स्थायी समिती व नऊ विशेष समिती आहेत बरोबर का हो हे विधान बरोबर आहे स्थायी समिती जिल्हा परिषदेची मध्यवर्ती समिती म्हणून कार्य करते हेही बरोबर आहे स्थायी समितीमध्ये एकूण वीस सदस्य असतात नाही स्थायी समितीमध्ये एकूण चौदा सदस्य असतात किती असतात चौदा सदस्य या चौदामध्ये एक सभापती असतो आणि इतर तेरा सदस्य तुम्हाला पाहायला मिळतात सर्व विशेष समित्यांचे सभापती हे स्थायी समितीचे पदसिद्ध सदस्य असतात हे सुद्धा विधान बरोबर आहे याचा अर्थ अबड हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे अचूक विधानांचा पर्याय निवडा स्थानिक नागरी स्वशासनातील सर्वात मोठी संस्था म्हणून महानगरपालिकेचा उल्लेख करता येईल महानगरपालिका स्थानिक नागरी म्हणतोय म्हणजे बरोबर आहे भारतातली पहिली महानगरपालिका सोळाशे सत्त्याऐंशी अठ्याऐंशी मध्ये मद्रासमध्ये सोळाशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी असं लक्षात घ्या हे पहिलं विधान दुसरं विधान बरोबर आहे मुंबई महापालिका अठराशे अठ्ठ्याऐंशी बरोबर आहे एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत फक्त मुंबई कलकत्ता मद्रास आणि त्रिवेंद्रम या चार ठिकाणी मनपा अस्तित्वात होत्या ओके हेही विधान बरोबर आहे सर्वच्या सर्व विधान बरोबर आहे सर्वच्या सर्व विधान बरोबर ठीक आहे पुढचा प्रश्न आहे अचूक विधानांचा पर्याय निवडा इंग्लंडचा राजा जेम्स यांनी मद्रास महापालिकेची स्थापना केली मद्रास महापालिकेची स्थापना राजा जेम्स यांनी केली का हो पहिल्यांदा सोळाशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशीमध्ये आणि मद्रास मनपा ही जगातली सर्वात जुनी महानगरपालिका आहे जगातली सर्वात जुनी महानगरपालिका नाही नाही हे जगातली दुसऱ्या क्रमांकाची आहे सर्वात पहिली आहे का नाही दुसऱ्या क्रमांकाची येते दुसऱ्या क्रमांकाची म्हणजे हे दुसरं विधान तुमचं चुकीचं ठरतं कारण लंडन महापालिका एक नंबर आहे कोणती महापालिका जगातली सर्वात जुनी आहे लंडनची महापालिका सगळ्यात जुनी आहे ती एक नंबरला येते आणि जो मद्रास महापालिका येते ते सर्वात जुन्या क्रमांकामध्ये दोन नंबरला तुम्हाला पाहायला मिळते म्हणजे दुसरं विधान चुकीचं ठरतं जगात इंग्लंडच्या बाहेर स्थापन झालेली मद्रास ही पहिली महापालिका आहे डेफिनेटली दिल्ली महापालिकेची स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये झाली ओ हे ही बरोबर आहे याचा अर्थ अ क ड बरोबर आहे पर्याय क्रमांक एक, एक हे तुमचं करेक्ट विधान असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे महापालिका व त्यांची स्थापना वर्षांच्या जोड्या लावा आता जोड्या लावायचे सिंपल आहे हा सिंपल आहे याच्यामध्ये तुम्ही बघा नागपूर एकोणीसशे एक्कावन्न ठीक आहे नागपूर एकोणीसशे एक्कावन हे थोडंसं माहीत असू द्या परीक्षेला विचारलं तर औरंगाबाद 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 एकोणीसशे ब्याऐंशी औरंगाबाद एकोणीसशे ब्याऐंशी त्यानंतर येतं सोलापूर सोलापूर म्हटल्यानंतर सोलापूर म्हटल्यानंतर एकोणीसशे चौसष्ट सोलापूर एकोणीसशे चौसष्ट मग राहतो एकच घटक तो म्हणजे तुमचा पुणे पुणे म्हटलं एकोणीसशे पन्नास येतं पुणे म्हटल्यानंतर एकोणीसशे पन्नास येतं म्हणजे पर्याय क्रमांक तीन चार तीन दोन एक हे <ँँगे> तुमचं करेक्ट्सर असणार आहे पुढचा प्रश्न आहे अचूक विधानांचा पर्याय निवडा सध्या महाराष्ट्रामध्ये सत्तावीस मनपा आहेत बरोबर आहे का हा सत्तावीस मनपा आहे दोन हजार सोळा मध्ये सत्तावीसावी पनवेल महानगरपालिका स्थापन झाली हे पण बरोबर आहे मुंबई महापालिकेचा विस्तार मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यापुरताच मर्यादित आहे बरोबर आहे पुणे मुंबई महाराष्ट्रातली सर्वात मोठी महापालिका असून तिची सदस्य संख्या दोनशे सत्तावीस आहे हो ते अपवाद आहे कारण दोनशे एकवीस पर्यंत सदस्य संख्या असते परंतु मुंबई महापालिका ही सगळ्यात मोठी आहे दोनशे सत्तावीस सदस्यांची म्हणजे चारही विधानं तुमची काय आहेत बरोबर आहे चारही विधानं काय तुमची बरोबर आहे पुढचा प्रश्न बघा चुकीचं विधान ओळखा म्हटले ठीक आहे महापालिका स्थापन करण्याचा अधिकार राज्य शासनाचा आहे बरोबर आहे संविधानाच्या दोनशे त्रेचाळीस क्यूनुसार नुसार महापालिकेची स्थापना केली जाते बरोबर आहे सर्वसाधारण महापालिका स्थापन करण्यासाठी शहराची लोकसंख्या कमीत कमी चार लाख म्हटली नाही कमीत कमी तीन लाख असतं म्हणजे तीन लाख तीन लाख ते सहा लाख सहा लाख ते बारा लाख बारा लाख ते चोवीस लाख आणि चोवीस लाखापेक्षा जास्त असं असतं त्याच्यामुळे कमीत कमी तीन लाख पाहिजे चार लाख म्हटल्यामुळे चुकीचं आहे चुकीचं विधान पर्याय क्रमांक तिसरं हे तुमचं करेक्ट आन्सर आहे महाराष्ट्र महापालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास नुसार महापालिकेवर किती सदस्य नामनिर्देशित म्हणून घेतले जातात नामनिर्देशित म्हणून पाच पाच किती असतात पाच मेन्स परीक्षेमध्ये विचारतात बघा राज्यसेवा मेन्स ए ओ मेन्समध्ये तुम्हाला याच्यावर विचारलं जातं ठीक आहे पुढचा प्रश्न आहे महापालिका नाम सदस्य सदस्यांसाठी कोणत्या पात्रता सांगण्यात आल्या शक्यतो पात्रता हे पाच वर्षाच्या असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही बघा राज्यात नोंदणीकृत वैद्यक व्यवसाय किमान पाच वर्ष सेवा बरोबर आहे किमान दहा वर्ष शिक्षण तज्ञ दहा वर्ष म्हटले नाही या ठिकाणी शिक्षणतज्ञ म्हटलं की पाच वर्ष असतं अप्रॉक्सिमेटली जवळ नव्याण्णव टक्के पाच वर्षाचीच ते क्रायटेरिया आहे एक्सपिरियन्सचा आता इथं अभियांत्रिकी पदवी किमान किती वर्षाचा पाहिजे इथं सुद्धा पाच वर्षाचाच अनुभव हो पाहिजे म्हणजे इथं पाच इथं पाच इथं पाच सामाजिक सेवेचा पाच वर्ष म्हणजे जर पाच वर्षाचा अनुभव तिथं तर क्रायटेरिया असतो या ठिकाणी काय झालं इथं दहा वर्ष दिले म्हणजे हे विधान चुकीचं आहे इथं सात वर्ष दिले म्हणजे हे विधान चुकीचं आहे म्हणजे अ आणि डस तुमचं बरोबर आहे अ आणि बरोबर आहे हे लक्षात घ्या बरं का कारण तुम्हाला ना हे महापालिका नामनिर्देशित सदस्यांसाठी पात्रता वर्ष से वर्ष सेवा सेवा अभियांत्रिकी पदवी पाच वर्ष सेवा सामाजिक सेवा पाच वर्ष अनुभव म्हणजे हे सगळं पाच वर्षाचा अनुभव असणं तिथं गरजेचं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे पुढील पैकी कोणत्या परिस्थितीत एखादी व्यक्ती महापालिका सदस्य म्हणून निवडून येण्यास व पालिका सदस्य राहण्यास अपात्र असेल कोणत्या परिस्थितीमध्ये तर याच्यामध्ये पहिलं विधान बघा आयुक्ताचं पद किंवा मनपा अधिकार क्षेत्रातील कोणतेही लाभाचं पद धारण करत असेल डेफिनेटली लाभाचं पद धारण करत असेल तर एखाद्या व्यक्तीस बारा सप्टेंबर दोन हजार एक नंतर तिसरं अपत्य झालं असेल तर डेफिनेटली बरोबर आहे कारण महापालिका सदस्य म्हणून अपात्र राहील बारा सप्टेंबर दोन हजार एक नंतर तिसरं अपत्य झालं असेल तर तो संसदेच्या किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य असेल डेफिनेटली आणि तो नादार असेल तर हे सुद्धा म्हणजे याच्यामध्ये कोणतं चुकीचं नाही आहे तुमची सर्वच्या सर्व बरोबर आहे ठीक आहे तर हे बारा सप्टेंबर दोन नंतर तिसरं आपत्त्य हे एक फक्त वेगळा मुद्दा आहे थोडासा लक्ष द्या महापालिकेची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते महापालिकेची कमीत कमी पासष्ट जास्तीत जास्त दोनशे एकवीस फक्त मुंबई मनपा अपवाद आहे इथं आपण बघितलं होतं मुंबई मनपाची सदस्य संख्या या ठिकाणी त्याला अपवाद आहे बरं का म्हणजे तुम्ही म्हणत परत म्हणाल मुंबई मनपामध्ये एवढं आहे असं कसं मुंबई मनपामध्ये दोनशे सत्तावीस आहेत अपवाद आहे मुंबई मनपा बाकी दोनशे एकवीस सदस्यापर्यंतच असतं बारा चोवीस लाखापेक्षा जास्त असेल तर ठीक आहे दोनशे एकवीसपर्यंत पर्यंत जातं पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे राज्य शासन पुढील पैकी कोणत्या कारणावरून महापालिका मुदतपूर्व विसर्जित करू शकतं मुदतपूर्व विसर्जित केव्हा करू शकतं ठीक आहे पहिलं विधान बघा एकोणीसशे एकोणीसशे एकोणपन्नासच्या च्या अधिनियमानुसार मनपावर लादण्यात आलेली कर्तव्य पार पडण्यात मनपा सक्षम नसेल तर हो बरोबर आहे तिच्यावर सोपवण्यात आलेली कर्तव्य पार पडण्यात दुराग्रहाने कसूर करत असेल तर हो बरोबर आहे अधिकारांचा अतिक्रम व दुरुपयोग करत असेल तर हो बरोबर आहे सदस्यावरती भ्रष्टाचार चालू तर एक लक्षात ठेवा याच्यामध्ये म्हणजे जेव्हा मनपा महानगरपालिका मुदतपूर्व विसर्जित केली जाऊ शकते राज्य शासन करतं पण त्याच्यासाठी सांगताना फक्त तीनच कारणं सांगितली आणि ही तीन कारणं म्हणजे पहिलं दुसरं आणि तिसरं याच्यापेक्षा दुसरं कोणतंही कारण मुदतपूर्व विसर्जनासाठी सांगितलेलं नाही त्याच्यामुळे हे तिन्ही लक्षात ठेवा की एकोणीसशे एकोणपन्नास अधिनियमानुसार त्यांच्यावर लादण्यात आलेली कर्तव्य पार पडण्यास सक्षम नसेल स सोपवलेली कर्तव्य पार पडण्यास दुराग्रह कसूर केली असेल किंवा अधिकारांचा अतिक्रमण दुरुपयोग करत असेल तर एवढी तीनच कारण सांगितली त्याच्यामुळे अबक हे गरजेचं बडतर्प करता येईल कसं बडतर्प करता येईल तर महापालिका सदस्याला बडतर्प करताना महापालिकेच्या तीन चतुर्थांश सदस्यांच्या बहुमतानं बडतर्प करता येईल कसं महापालिकेच्या तीन चतुर्थांश सदस्यांच्या बहुमतानं बडतर्प करता महापालिका आयुक्ताबद्दल अचूक विधानांचा पर्याय निवडा ठीक आहे पहिलं विधान बघा आयुक्त नेमणूक झाल्यापासून पाच वर्ष पद धारण करतात आयुक्त पाच वर्ष असतं का नाही त्यांचा कार्यकाळ आयुक्त नेमणूक झाल्यापासून तीन वर्ष असतं पाच वर्ष नसतं त्यांची नेमणूक एका नेमणूक एका वेळी पाच वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी नसते नाही ते नेमणूक एका वेळी तिथंसुद्धा काय पाहिजे तीनच पाहिजे इथंसुद्धा काय पाहिजे तीन तीन वर्षापेक्षा सुद्धा तीन वर्षापेक्षा अधिक काळासाठी वाढवता येत नाही बरोबर आहे त्यामुळे इथं काय होते पाच वर्ष पाच वर्ष दिले तिथं तीन आणि तीन असं पाहिजे मग ते बरोबर ठरलं असतं आयुक्तांच्या कार्यकाळात फेरबदल करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे हो आहे बरोबर आहे मा पालिका सदस्यापैकी पाच अष्टमंश किमान पाच अष्टमंश सदस्यांच्या बहुमतानं आयुक्तांना पदावरण वापस बोलवता येतं हे सुद्धा विधान बरोबर आहे म्हणजे क आणि ड हे तुमचं करेक्ट आहे लक्षात घ्या पाच अष्टमंश आहे फाईव्ह छेद आठ फाईव्ह फाईव्ह बाय एट ओके फायव्ह बाय एट ठीक आहे पुढचा प्रश्न आहे महापालिकेच्या स्थायी समितीबद्दल अचूक विधानांचा पर्याय निवडा स्थायी समितीमध्ये सोळा महापालिका सदस्य असतात महानगरपालिकेची स्थायी समिती म्हणतोय महापालिकेची महापालिकेची स्थायी समिती बरोबर का सोळा महापालिका सदस्य असतात स्थायी समितीमध्ये बरोबर आहे निम्मे सदस्य प्रत्येक वर्षी निवृत्त होतील निम्मे सदस्य प्रत्येक वर्षी निवृत्त होतील बरोबर आहे का हो बरोबर आहे स्थायी समिती सभापतींचा कार्यकाल अडीच वर्षांचा असतो नाही स्थायी समितीतील जो सभापती आहेत ना त्यांचा कार्यकाल अडीच नाही आहे इथं एक वर्ष आहे एक वर्ष असतो एक वर्षानंतर बदलला जातो ठीक आहे स्थायी समिती सभापती फेरनियुक्तीस पात्र नसतात नाही पात्र असू शकतात हा ते सा सभापती म्हणून परत निमन्यूस करण्यास पात्र असतात नसतात नाही असतात याचा अर्थ क आणि ड हिथं चुकले म्हणजे तुम्हाला विचारले अचूक कोणतं पर्य पर्याय क्रमांक एक बरोबर अ आणि ब बरोबर ठीक आहे पुढचा प्रश्न आहे महापालिकेस पुढीलपैकी कोणती कार्य आवश्यक कार्य म्हणून पार पाडावीच लागतात ठीक आहे पहिलं विधान बघा पहिलं विधान बघा आवश्यक कार्य म्हणून आवश्यक म्हणून आवश्यक म्हणून म्हणजे अनिवार्य आणि ऐच्छिक अनिवार्य आहे अनिवार्य म्हणजे त्यांना कर्जेचं गरजेचं आहे काही कार्य असे असतात की ते ऐच्छिक म्हणून पारे पाडावे लागतात असंही तुम्हाला त्यामध्ये पाहता येईल ठीक आहे आता आवश्यक म्हणजे दिवाबत्तीची सोय करणं आवश्यक कार्य आहे शहरातील सर्व सार्वजनिक रस्ते व जागा स्वच्छ करणं आवश्यक कार्य आहे नागरी क्षेत्रातील गरिबी कमी करणं हे काय आवश्यक नाही आहे ऐच्छिक आहे ऐच्छिक आहे हे आवश्यक नाही आहे ऐच्छिक कार्य आहे म्हणजे क हे ऐच्छिक कार्य येतं बाल बालकल्याण केंद्र स्थापन करणं हे सुद्धा ऐच्छिक कार्य आवश्यक कार्यामध्ये येत नाही आवश्यक म्हणजे अनिवार्य कार्यामध्ये येत नाही याचा अर्थ हे दोन्ही काय आहेत ऐच्छिक आहेत क आणि ड म्हणजे अ आणि ब हे तुमची काय असणार आहेत आवश्यक कार्यामध्ये असणार आहेत म्हणजे अ आणि ब हे तुमचं काय असणार आहे करेक्ट विधान असणार आहे लक्षात येते ठीक आहे बरोबर अ आणि ब ऐच्छिक आवश्यक ओके त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे पुढीलपैकी महापालिकेची कोणती ऐच्छिक कार्य आहेत ऐच्छिक कोणती आहेत ठीक आहे आता ऐच्छिक कोणती आहेत बघा रस्त्याच्या बाजूला झाडं लावणं ऐच्छिक आहे ना हे ऐच्छिक आहे ठीक आहे सार्वजनिक उद्योग बागा क्रीडांगणं बांधणं हे सुद्धा ऐच्छिक आहे पिण्याच्या पाण्याची सोय करणं हे आवश्यक म्हणजे अनिवार्य कार्य आहे आवश्यक किंवा कि अनिवार्य कार्य तुम्हाला ऐच्छिक विचारले म्हणजे येणार नाही जन्ममृत्यूची नोंद ठोडणं हे त्यांच्यावर अनिवार्य आहे अनिवार्य आहे आवश्यक कार्य आहे का हे सुद्धा त्या ऐच्छिक कार्यामध्ये येणार नाही म्हणजे रस्त्याच्या बाजूला झाडं लावणं सार्वजनिक उद्योग बागा व क्रीडांगण बांधणं ही त्यांची काय येतात ऐच्छिक कार्य येतात ऐच्छिक कार्य येतात ठीक आहे तर अशा पद्धतीने या सेशनमध्ये पण आपण पंचवीस प्रश्न पाहिलेत आता फक्त पंचवीस प्रश्न राहिलेत ते येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील Thank you.